4 जूनच्या उपोषणाची तारीख 3 महिन्यापूर्वी ठरली आहे. या तारखेत कुठलाही बदल होणार नाही. अंतरवादी सराटी येथे बेमुदत उपोषण केलं जाणार असल्याचा निर्धार मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला. जरांगे यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान सकाळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद केला. म्हणाले, तुम्ही किती SIT लावा, आरोप करा, गुन्हे दाखल करा, मात्र तुम्हाला मराठा समाजाची एकजूट ताकद 4 जूनच्या उपोषणातून दिसून येईलच, असा गर्भित इशारा त्यांनी सरकारला दिला. तसेच मराठा समाजाला OBC आरक्षण आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणीच्या मागणीसाठीच हा लढा सुरू आहे असं त्यांनी नमूद केलं. तुमच्यावर जातीयवादाचे आरोप करण्यात येत आहेत यावर जरांगे म्हणाले, मी कुठलाही जातीयवाद केलेला नाही व गावखेड्यात मराठा OBC समाजात कुठल्याही जातीय तेढ निर्माण होईल असं वक्तव्य केलं नाही, कारण करणार नाही. असं असताना OBC नेते मला जातीयवादी म्हणत आहे असा टोला नाव न घेता धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना लावला आहे. निवडणूक मतदान होईपर्यंत मी जातीयवादी नव्हतो आणि मतदान झाल्यानंतर मला जातीयवादी ठरवण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोपही त्यांनी OBC नेत्यांवर केला आहे. आता प्रमाणपत्रांना देखील गती मिळेल असं जरांगे म्हणाले. प्रमाणपत्र देण्यास विलंब होत असल्याबाबत विचारले असता काही ठिकाणी अधिकारी मनमानी करत असून प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करत आहे. मात्र मी विभागीय आयुक्त मधुकर राजे आतळ यांची गेल्या आठवड्यात भेट घेतली तेव्हा ते बोलले, मनुष्यबळ निवडणुकीत व्यस्त असल्यानं प्रमाणपत्राला थोडा विलंब होत असून आचारसंहितेनंतर 20 तारखेपासून प्रक्रिया गतीने सुरू होईल असे त्यांनी यावेळी सांगितले होते. ब्युरो रिपोर्ट, AI News, संभाजीनगर.